नमस्कार, टीव्ही 9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीना बुलेटिनची सुरुवात आपण करूया. त्रिशूळ सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून घमासान निर्माण झालाय. फडणवीसांनी केंद्रामध्ये नेतृत्व करावं असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. राज्यामध्ये शिंदेच मुख्यमंत्री, शिरसाट यांचं हे खळबळजनक असं वक्तव्य आहे. शिरसाट यांच्या शुभेच्छा मान्य आहेत असं फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी करताना म्हटलंय. शिंदे गट आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून सध्या वार पलटवार रंगले. मी पहिल्यांदाही सांगितलं की ज्या पक्षाचा कार्यकर्ता असतो किंवा नेता असतो तो आपल्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितो. मला माझ्या अजितदादांचं तसंच आहे. अजितदादांचे काही लोक बॅनर लावतात. अजितदादांनी स्पष्ट केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं, आणि मी सांगतो की ते लावतात त्यात काही गैर नाही किंवा म्हणतात त्याच्यातही काही गैर नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, परंतु एक लक्षात ठेवा की माझी सुद्धा इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेबच पुढे मुख्यमंत्री राहावेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब इतकं चांगलं काम करतायत, त्यांनी केंद्रात आपलं नेतृत्व करावं. की फडणवीस, संजय शिरसाट म्हणले की फडणवीसांनी केंद्रात जावं, चांगलं भविष्य आहे त्यांचं, महाराष्ट्रात शिंदे राहतील, आमच्या फडणवीसांना शुभेच्छा. ठीक आहे, त्यांच्या शुभेच्छा मला मान्य आहे. संजय राऊतांनी असं म्हटलं की तुम्ही मदारी आहात आणि एकनाथ शिंदे आणि यांना तुम्ही केंद्रामध्ये ते नेतृत्व करतील, कारण भाजपचे जे नेते आहेत ते तर म्हणत आहेत की ते मुख्यमंत्री त्यांनीच व्हावं. मुख्यमंत्री व्हावं त्यांना शुभेच्छा ना, परंतु आपला चेहरा महाराष्ट्रातच नाही, ज्याच्याकडे कॅपॅसिटीचा जो भाग आहे ना तो देवेंद्र फडणवीस साहेबाकडे आहे. म्हणून आम्हालाही वाटतं त्यांनी तेही नेतृत्व केलं पाहिजे. नाही मग अशामध्ये जर देवेंद्र फडणवीस दिल्लीत असतील महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद शिंदेंकडे असावं असं तुम्ही म्हणताय, अजित पवारांचं काय? अजित पवार आमच्या बरोबरच राहतील ना. अजित पवार आमच्या बरोबर राहतील, मुख्यमंत्री व्हायची त्यांनाही आमच्या शुभेच्छा. भाजपाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, पण परिस्थितीनुसार निर्णय होत असतात. आणि उद्या जर आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने सांगितलं एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री झाले शिंदे साहेबांना, तर काम करतच आहे ना. उद्या जर आमच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने म्हटलं यांना मुख्यमंत्री करा, तर शेवटी मोठा नितीश कुमार झालाच ना. नितीश कुमार त्यावेळी झालं, नितीश कुमारांच्या कमी सीट निवडून आल्या, भाजप जास्त होती, तरी मागे आलो. शेवटी राजकारणामध्ये उद्या काय होईल हे काही सांगता येत नाही, पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना मात्र वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे.